सो हे गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल निक शिंदे 01। आणि झोप नाही झाले, बिल्कुल झोप नाही झाले। आणि आम्ही कुठेतरी जायला निघालोय, सॉन्गची शूट आहे। मराठी टाउन या यूट्यूब चॅनल तुम्हाला माहीतच असेल, जिकडे अलवार साजणे आलं, रूप साजरा आलं, आता तिकडे माझं पण सॉन्ग येतंय। त्या सॉन्गचं नाव आहे काजवा। आता एवढा अर्ली मॉर्निंगला उठलोय आणि विजय दादा येतो आम्हाला घ्यायला। आणि मी आणि सुशांत तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला दाखवतो, होमीस। तर गाईज बघू शकता, आता मम्मीनी नाश्त्याला काहीतरी पैसे दिलेले, बघा कसा रडतोय। बघा घे घे अंगावच घे, जाऊ दे, घे अंगाव घे, काय विषय नाही। मला दाखव, नाहीतरी माझ्याशिवाय तुझे ब्लॉग चालणार नाही। बघितलं गाणं ह्याचं नाहीये, किती जळण आतमधून बघतोय, काय बोलत नाही मी। पण तुला ब्लॉग मध्ये दाखवणच आहे, कारण त्याशिवाय ब्लॉग नाही झाला। ह्यांनी नवीन BTS खोललाय, आत्ता हे शाने बाहेर आले, BTS आत्ता नवीन आई शपथ, भावा फोन पण नाही ना। तो गाईज बघू शकता सुशांतला भावा, कारण हाच आपला ब्लॉग घेणार आहे। आणि मी बघा फुल नियोजन केलेलं आहे गाडीमध्ये झोपायचं, आणि चाललोय आता बॅग वगैरे घेऊन आम्ही शूटला नाशिकला। हो चला मग आता निघू शूटसाठी। गाईज बघू शकता तुम्ही आम्हाला सोडायला कोण येत आहे नवीन रियो, स्टॅनीचा छोटा भाऊ रियो। बघा बघा हा बघा फुल रियो 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 आम्हाला सोडायला येतं। चला मग विजय दादा लय वाट बघतोय आपली, निघूया आता, लय लेट झालंय, डायरेक्ट मी जाऊन झोपणार आहे आणि नंतरला ब्लॉग कंटिन्यू करणार आहे, बघायला विसरू नका ब्लॉग। सो हे गाइस, ब्लॉग आगे जाने से पहले मैं आपके लिए लाया हूं एक क्विक टिप। तो ये रहा फाई का सोशल एडिशन। तो गाइस देखो ये बॉटल कितनी सुंदर लग रही है, और ये इजी टू कैरी कर सकते हो, आप किधर भी लेके जा सकते हो। एंड द परफेक्ट फ्रेग्रेंस फॉर एवरी ओकेजन, भले डेट नाइट हो, पार्टीज हो या बिजनेस मीटिंग हो। ये आपको महकाएगा ऑरेंज और मिंट के रिफ्रेशिंग से फाई का प्रीमियम फ्रेग्रेंस। सो गाइस मैं अच्छे प्रोडक्ट के तलाश में था, वो भी रीजनेबल प्राइस में, मुझे कुछ मिला ही नहीं मार्केट में। सो मैंने अमेजोन पे चेक किया और मुझे ये मिला, वो भी 25% डिस्काउंट में। ग्रेट रिफ्रेशिंग लग्जरी फ्रेग्रेंस ऑफ ऑरेंज एंड मिंट। और गाइस इस बॉटल को देखिए, मेरे को तो प्यार ही हो गया ये बॉटल से, मैं इसे इजी टू कैरी कर सकता हूँ और ये मेरे बैग में परफेक्ट फिट हो जाता है। सो गाइस इसका बेस्ट पार्ट ऐसा है कि ये 100% वीगन है और ये लॉन्ग लास्टिंग भी है, और इसका डर्मेटोलॉजिकली भी टेस्टेड हुआ है। गाइस इसकी फ्रेग्रेंस ज्यादा स्ट्रॉन्ग नहीं है, बट इट जस्ट परफेक्टली स्मूदिंग एंड लग्जरियस। तो आप भी पा सकते हो अल्टीमेट लग्जरी फ्रेग्रेंस, जो है आइडियल फॉर अ लग्जरी नाइट। तो मेका दो हर ओकेशन, चाहे दिन हो या रात, विद दिस सेंट। सो गाइस मैंने इसका लिंक डिस्क्रिप्शन में दिया है, तो आप भी जाके ट्राई करो। और 25% डिस्काउंट है सिर्फ अमेजोन और फ्लिपकार्ट पे, तो देर किस बात की, जल्दी से और ट्राई करो। तर गाइस विजय दादाची गाडी सकाळी लवकर आली, म्हणून आम्ही नाश्तच नाही केला, आणि आता आले हे आले दादा को दाखव ना। तर गाईज आता आम्ही एका ठिकाणी आलोय, आणि त्या ठिकाणी म्हणजे आम्ही जेव्हा पण नाशिकला जातो या ठिकाणी येतच राहतो, आणि हे सवासण्याचं ठिकाण म्हणजे आपलं मॅग्डी। तर गाईज इकडे हर टाइम येतो, तो पण बोलत असेल भाई ये थोबडा किधर जो सुनेला लगता है मेरे को, थोबडा किधर सुनेला लगता है रे ऐसा ना। तर गाईज परत एकदा आलोय आम्ही मॅग्डी पशी, आणि थोडं खाऊ आम्ही, कारण काकांना खूप फुल लेट होत आहे, म्हणून आम्ही थोडं खाऊ आणि नंतरला डायरेक्ट नाशिक साठी निघू। आणि थोडं झोपलेलो मी, वाटत तर नाही झोपलेलो, कारण यांनी खूप कचाकच गाणी लावलेली एकदम। आणि थोडं आता मॅग्डी मधून घेऊ खाऊ आणि डायरेक्ट निघू नाशिक साठी, आणि बाकीचं सगळं तुम्हाला नंतर सांगतो, ओके। तर तोपर्यंत स्लोमो बघा।
तर फाइनली बैक टू पवेलियन पोचले है जिथे माझी बायको झाला जुट्यापर झाला आणि आता हे गाणं काजवा गाणं करायला परत एकदा आम्ही आलेलो आहे बॅक टू पवेलियन नाशिकला आणि याच घरी थोडंसं झोपणार रिहर्सल आहे आज रोहित दादा तिकडं कामच करतोय अजून रोहित दादा पण आला आता पहिले हे शिफ्ट करू आतमध्ये थोडं रेस्ट करू आणि मग डायरेक्ट रिहर्सल कारण लय काम आहे झोपायचं वगैरे काहीच नाहीये डायरेक्ट सॉन्ग शूट करून डायरेक्ट मुंबईला जायचं गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आम्ही उठलोय रेडी झालोय मेकअप नाही झाला अजून पण तरी आंघोळ वगैरे करून रेडी आहे आणि खूप थंडी आहे इथं म्हणून बघा आम्ही बसलोय फुल सन वगैरे आम्ही सगळे बसलोय लय थंडी आहे लय तर आज आहे शूट आणि कसं होतंय काय होतंय ते बघा तुम्ही पुढे आणि BTS तर आम्ही सगळे टाकूच आणि केवढी मजा येते कारण खूप मजा येणार आहे आणि कारण विजय दादा सोबत पहिलं गाणं असेल हे माझं यस 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 वी आर सो एक्साइटेड खूप दिवसानंतर पहिलं गाणं कारण विजय दादा बोलत होता गाणं करायचं आपल्याला गाणं करायचं तर फायनली आज शूट आहे त्या गाण्याचा काजवा या गाण्याचा आणि गाणं पण खूप भारी आहे तर आता चला मग चाय नाश्ता करू आणि डायरेक्ट शूट लोकेशन वरती भेटू ओके सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगल मुट्टी मोरया गाइस पहिला टेक लागलेला आहे इकडे मार्केट मध्ये बघू शकता सेम फील माझी बायको सेम फील सेम पहिला पण असं असं चालत येतो आणि आता पण चालत येतो पण आता दोन दोघ जण मित्र आहेत आदित्य ऑलरेडी आहे का सो बघा आता BTS लोगो वगैरे तर आता ड्रीम सिक्वेन्स आहे आणि ड्रीम सिक्वेन्समध्ये मी घातले मुंबईची जर्सी आणि तिने सृष्टीने घातले चेन्नईची जर्सी हे बघू शकता आम्ही वेगवेगळ्या जर्सी घालून आणि आता इथे ड्रीममध्ये एक मॅच होणार आहे ह्याच्या ड्रीममध्ये येस मी अशी ड्रीम बघितली की मी मुंबईचा प्लेअर आणि चेन्नईचे फुल आणि आउट कोण होणार पण आणि बघा कोण होते ते बघा पुढे आउट कोण होते आणि आता वाजलेत किती वाजले पाच वाजलेत तर आता हे ड्रीम सिक्वेन्स संपून डायरेक्ट रात्रीचा सीन आहे तर तू करणार आहे आणि बघा मग पुढे BTS आपलं धावं गाणं फुल एक नंबर बघू शकता माझं हरियाली पीस आउट खूप भारी एक्सपिरियन्स येतो परत नाशिकला येऊन आणि परत त्याच गावांमध्ये फिरणं प्लस गावातल्या लोकांसोबत बोलणं तसंच जे मी एक्सपिरियन्स केलेलं माझी बायकोला आणि अजून पण खूप साऱ्या सॉन्गमध्ये एक्सपिरियन्स केलेला तसं ह्या सॉन्गमध्ये पण खूप भारी एक्सपिरियन्स आलं आहे तो जातो पूर्ण तुम्ही BTS बघा
आणि ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा कसा वाटला, कसे वाटतात तुम्हाला हे ब्लॉग्स आणि मागचे पण ब्लॉग्स कसे वाटतात तर कमेंट्स करा आणि कंटिन्यू आहे ब्लॉग तर पूर्ण बघा. ओके 12 o'clock midnight. तर गाईज खूप थंडी परत सुरू झाली आणि इकडे एक सीन आहे जो मी विचारत आहे तिच्या आणि ती घरातून येते म्हणजे घर माझंच आय थिंक माझंच दाखवले हे जे मागं घर आणि त्या घरातून ती येते मस्त अशी दिवा घेऊन आणि तुळशीला लावते ते मी असं ड्रीम तर ती येते तुळशीला दिवा लावते मस्त बाईकीमध्ये आणि मी तिला बघतो आणि ड्रीममध्ये जातो. असा सीन आहे इकडे आणि थंडी खूप बाप आहे. मला फक्त आतमधले टी शर्टच आलं आहे दिले तरी पण मी एक्स्ट्रा जॅकेट घेतले जेव्हा सीन लागेल डायरेक्ट गुप गुप परत आणा जॅकेट. The next day. So guys, आजचा सेकंड डे शूटचा आणि आज पण मी निकची थोडी घातली आहे आणि आता मेकअप चालले आज तर बघा कसं गाईज. आता बघा निक मला सॉरी बोलणार आहे, चिठ्ठी बिट्टी लिहिणार आहे, लव्ह लेटर वगैरे लिहिणार आहे. गरज तर नाही आता तर डायरेक्टर बोलला म्हणून. सो स्टे ट्यून. सकाळी सकाळी सीन लावलेला आहे, ती झाडू मारते घरामध्ये आणि मी येतोय तिला सॉरीचे चिठ्ठी घेऊन की सॉरी बाबा की तुझ्या ताटामध्ये नव्हता मला बॉल मारायचा पण ते चुकून झालं माझ्याकडून म्हणून सॉरी, मी खूप प्यार करतोय तुझ्यावर पोरी जरा राय मी. आणि आता आमच्या दोघांचं मी आजपर्यंत ह्याच्यासोबत कधी काम केलं नाही. इट्स अवर फर्स्ट सॉन्ग and he's so humble, so genuine, so supporting, so hardworking. Thank you so much. Karan Kumar. आता आम्ही शूट करत होतो, थोडा एक मुलगा आला ही पेंटिंग घेऊन आणि खूप भारी पेंटिंग त्यांनी केली. सो थँक्यू भावा, मी नक्कीच माझ्या घरी फ्रेम करून नक्कीच लावल. कधी गेली आहे तू? आत्ता. खूप भारी आहे, मी घरी पेंट लावल, फ्रेम करून लावल घरी. सो थँक्यू, असंच प्रेम असो. अरे असं नाही पाय वगैरे नाही पडायचो. सीनला आम्ही चाललो आहे, लास्ट सीन आहे काजोवा या सॉन्गचा आणि आता आम्ही चाललो आहे तिकडे. थोडं लाईट म्हणजे कमी असेल म्हणून मी विचार केला इकडेच ब्लॉग घेऊ. सो तुम्ही बघा सॉन्ग काजोवा हे सॉन्ग आणि खूप सारं प्रेम द्या आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, सॉन्गची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्येच असणार आहे. तर पहिले जाऊन सॉन्ग बघा आणि नंतर जाऊन मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. मी इकडेच कुठेतरी आय डी देतो Nik Shinde 01 आणि तिकडे सगळे सॉन्गचे अपडेट्स आणि कॉमेडी व्हिडिओ आणि भरपूर सारी कामांचे अपडेट्स मी इंस्टाग्रामवरतीच देतो. आणि लास्ट सीन बघा आणि एन्जॉय करा. सो चलो ग
गाइज आमचा कालच शूट झाला आणि आज आम्ही म्हणतोय 1 2 3 तर गाइज चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा ब्लॉग शेअर करा. बाय.